नमस्कार, आपण पाहताय लोक संदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। मंत्री महोदय या ठिकाणी अभिवादन करून दीप प्रज्वलन करून आजच्या भव्य ओबीसी विजयंती बहुजन परिषदेचा शुभारंभ या ठिकाणी होईल। कैलासवासी प्राध्यापक नामदेवराव करगडे विद्यापीठ या ठिकाणी नामकरण होईल। मंत्री महोदयांच्या हस्ते सन्माननीय विजयजी वजयजीवार यांच्या हस्ते महान व्यक्तींना विनम्र अभिवादन करून पूजन विचार मंचावरती स्थानापन होत आहे। एक संयुक्तिक नेत्यांचं छायाचित्र, जोरदार टाळ्या, एकीचं प्रतीक, एक संघ प्रतीक। सुपुत्र हे विदर्भाचे उजनले लढाईचे नंदुराव निलकंठ, अर्चनाताई पांचा, आमचे सहकारी उपस्थित असणारे आमचे राज्यसभा प्रकाशित आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे। आणि सुंदर सहा सत्कार या ठिकाणी होते। आणि संजय बापू होते, अरुण खरमाटे, हरिभाऊ लेंगे, दत्तात्रय गायदेशा, सर्वांचे हस्ते या ठिकाणी आज सत्कार होते। उपस्थित ओबीसी विजयंती बहुजन परिषदेच्या संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या वतीने मनीने नंदार विजयजी वडेट्टीवार यांचा भव्य सत्कार। आणि आता यानंतर नगरसेवा सर्व नगरसेवक सत्कार करणारे संतोष पाटील, अमर निंबाळकर, शशिकांत जयकर, सनातन कासा आणि विचार मंचावरती स्थानापन होत आहे। एक संयुक्तिक नेत्यांचं छायाचित्र, जोरदार टाळ्या, एकीचं प्रतीक, एक प्रकाशी राठोड उपस्थित असलेल्या राज्यातल्या आदरणीय कार्यकर्ते, आदरणीय गायकवाड साहेब, उपस्थित असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या सर्व ओबीसी बंधू भगिनी मित्रांनो, परंतु आज मधून षड्यंत्र करण्याचं काम ओबीसीचा विकास होऊ नये याची भावना जोडी सरकारच्या ठिकाणी। मित्रांनो, ओबीसीला एक नेता त्यांनी ध्यास घेतलेला या सगळ्या गोष्टीचा सभागृहामध्ये तुम्ही बघितलं असेल। सभा संग्रामनाना माने, संग्रामनाना माने त्यांची पश्चिम महाराष्ट्र प्रवेश केलेली आदरणीय संग्रामनाना माने, संग्रामनाना माने यांची पश्चिम महाराष्ट्र प्रवक्तेपदी निवड या ठिकाणी होत आहे। मी खरमाटे साहेबांना विनंती करतो। संग्राम नाना माने यांची पश्चिम महाराष्ट्र प्रवक्तेपदी या ठिकाणी निवड करत आहे। सोलापूर वाल्यांना
कुटुंबामध्ये पुरावा असेल ग्राम पंचायतचा आमसभेचा दाखला हा त्याचा पुरावा असेल आणि त्यावर त्याला जातीचं प्रमाणपत्र शालेय प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. अनेक वर्षापासूनची अडगड ती अडगड दूर करण्याचं काम आम्ही हाती घेतलंय. हे करून दाखव, बोलणार नाही तर करून दाखव. आंदोलन आम्ही केलं पाहिजे ना, आलो पाहिजे. कोणाच्या कशाला खबर नाही, कोणाच्या बापाला. आरक्षण आपलं होतं, हक्काचं आहे. राजकीय आरक्षण, टाळ्या कोणी गेल्या, फुटी कोणी मारली, याचा पत्ता तर तुम्हाला आहे ना, अंदाजही आहे. आम्ही लढतो. आता ओबीसीतले मंत्री किती, मी आणि भुजबळ दोघेच तिथे बोलणारे दोघेच. ते सुरुवात केले की मी बोलतो, मी सुरुवात केली की त्या बोलतात, बाकी कोण. आवाज आहे तरी पण दोघांमध्ये आवाज आहे. त्यांचे केस थोडे पिकले आहेत आता भुजबळ साहेबांचे. त्यांच्यानंतर वाटला ही लढाई कोण नेईल, पण भेटलो ना मी. यारो का यार वडे तिवार, ही लढाई काही सोडतो काय आम्ही अर्ध्या. ही पुरीच नेऊ, आम्ही देशभर नेऊ, देशातल्या कानात कोपऱ्यापर्यंत नेऊ. आणि ओबीसीच्या हक्कासाठी जनगणना असेल किंवा राजकीय आरक्षण असेल, नोकऱ्यातलं आरक्षण असेल, तुम्हाला सांगली बरे आणि परिस्थिती पंचक्रोशी मधून आलेल्या ओबीसी बांधवांना विश्वास देतो आहे. घटनेनी बाबासाहेबांनी 27% आरक्षण 52% धरून केला होता. आज आरक्षण संपवण्याचा डाव रचला जात आहे. शेड्यूल कास्ट शेड्यूल टाईपचं आरक्षण लोकसंख्येनुसार 100% आहे, तेवढाच आरक्षण या देशामध्ये ओबीसी मुस्लिम ओबीसी जो असेल, भटक्या जमातीतला ओबीसी, 18 पगड जातीचा ओबीसी, या 52% ओबीसीना या देशामध्ये 52% आरक्षण मिळालं पाहिजे. ही भूमिका तुमची असली पाहिजे. मी विलासराव सुद्धा योजना लागू करू आणि धनगरांच्या संदर्भातल्या ज्या ज्या योजना आहेत त्या सुद्धा पूर्ण करू. या वर्षी घरकुल योजना लागू केली, भटक्या जमातीसाठी केली, ती मोठ्या प्रमाणात करायची आहे. अरे तुमची आम्ही विभागून आहोत, एक वडाच्या झाडावर नाही पिंपळाच्या झाडावर कशी होईल एकता. तुम्ही दाखवा शक्ती, 52% असाल तर 52% त्या बजेटमध्ये मिळालं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला एक व्हावं लागेल आणि ते मिळवू शकतो. सहज स्टेजवर बसणारे स्टेजवर बसून उपयोग नाही, तर स्टेजवर बसणाऱ्यांनी उद्यापासून आहोत तिथे ही शक्ती वाढवण्याचं काम करा, लोकांना जोडण्याचं काम करा. ओबीसी हा जनसागर आहे, जनसागर हा समुद्र आहे. 52% आहे, कोण किती टक्के आहे काही म्हणू दे, त्याच्याशी काही देणं घेणं नाही. ते आम्हाला तेव्हाच माहीत झालं, देशाला स्वातंत्र्य झाल्यानंतर आमची लोकसंख्या किती आहे. अजून काय विचारायचं, स्वातंत्र्याच्या पूर्वीच माहीत होतं. आणि त्यासाठी आपल्याला लढण्यासाठी मी आवाहन करायसाठी आलो आहे. सांगली करांच्या या ऐतिहासिक ग्राउंडवरून, याच ग्राउंडवरून इतिहासाची अनेक मेळावे इतिहास घडवणारी झाले, त्याच मेळाव्याच्या त्याच भूमीतून त्याच मैदानातून नवा ओबीसीचा इतिहास लिहिणारा या ठिकाणी इतिहास घडावा, ही तुमच्याकडून आणि आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे. आणि त्याची सुरुवात या संघटनेची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदा सांगलीतून होत आहे. आज आपण कामगार मोठ्या संख्येत 2022 ओबीसींचा महापूर आलेला आहे आणि ही समोरची गर्दी बघितल्यानंतर आज प्रस्थापितांच्या लक्षात येत आहे की खऱ्या अर्थानं आज माणसांचा महापूर उन्हाळ्यामध्ये आलेला आहे. इतक्या उन्हाच्या धकधक्यामध्ये त्याच्या अपेक्षा आपल्या भावना पेटलेल्या आहेत आणि हा पेटून उठलेला ओबीसी निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये नवी क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी आज इतक्या उन्हामध्ये तुम्ही सर्वजण आला आणि सर्व राज्याचे मंत्री माननीय विजय वडेट्टीवार साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. मी
संजय बापू उपस्थित असतील, आमचे अरुण भाऊ करमाटे असतील, सुशीलाताई मोराळे, खास करून हिंगोलीवरून आलेले आमचे नेते रामराव गोडबोले साहेब, त्याचबरोबर ओबीसी महासंघ आयोगाचे अध्यक्ष